ओम महालक्ष्मी नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे, त्या दरम्यान आपण श्रीदेवी महात्म्य अध्यायाचे श्रवण करत आहोत। याआधी आपण अध्याय 1, 2, 3 श्रवण केलेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीदेवी महात्म्य अध्याय 4 व 5 श्रवण करणार आहोत। हा अध्याय आपण शेवटपर्यंत नक्की श्रवण करावे। तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः टाईप करा। चला ऐकूया आजचा अध्याय। महालक्ष्मीचे देवांना वरदान। सूत पुढे म्हणाले, देवीने आपल्या पराक्रमाने महिषासुराला मारल्यावर इंद्रासह सर्व देव तिचे मनोभावे स्तवन करू लागले। देवीला साष्टांग नमस्कार करून म्हणाले, हे अंबे, सर्व विश्व तू व्यापले आहेस, तूच विश्वाचे रूप घेतले आहेस। ज्याप्रमाणे सोने व अलंकार यात फरक नसतो, त्याप्रमाणे विश्व तुझेच रूप आहे। तुझा प्रभाव ब्रह्मादिकांनाही समजत नाही, तिथे आम्ही काय समजू शकणार। असे म्हणून देव पुन्हा विनम्रतेने म्हणाले, हे विश्व सांभाळण्यासाठी आम्हाला योग्य बुद्धी दे, अशुभाचा नाश आमच्या हातून करवून घे। तुझ्या शक्तीमुळे मुक्ती प्राप्त होते, तू आमच्या कल्याणासाठी प्रसन्न होतेस व कोपलीस तर मात्र कुळाचा समूळ नाश होतो। केवळ तुझे नाव घेता क्षणीच सर्वांच्या भयव्यथा दूर पळतात। तुझ्या रूपाला व पराक्रमाला उपमा नाही, ते अतुलनीय आहे। तू सतत आमचे रक्षण कर। या त्रैलोक्यात संचार करणारे तुझे सौम्य अथवा भयंकर अवतार आमचे रक्षण करोत, आमच्याबरोबरच या पृथ्वीचे रक्षण करोत। अशी अनेक तऱ्हेने देवीची स्तुती करून त्यांनी तिची षडोपचारांनी पूजा केली। त्यामुळे देवीलाही आनंद झाला। ती म्हणाली, मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे, काय इच्छित असेल तेच मागा। यावर देव म्हणाले, देवी भगवती, तू सर्वच केलेस, आता काहीच करायचे राहिले नाही। आमचा शत्रू जो महिषासूर, त्याचाही वध केलास, पण तू वर देण्यास तयार आहेस तर आम्ही मागतो। आम्ही तुझे स्मरण करताच तू आमच्या शत्रूचा नाश कर, आमचे दुःख दूर कर। हे अमलानने, दुसरा वर आम्ही असा मागतो की जे तुझे स्तवन करून तुला समाधान देतील, त्यांच्या वृद्धीसाठी नेहमी प्रसन्न हो। आम्हाला तू प्रसन्न झालीस तसे त्यांचेही मनोरथ पूर्ण कर। हे ऐकताच देवी तथास्तू म्हणून गुप्त झाली। सर्व देवांच्या तेजातून ही महालक्ष्मी प्रसन्न झाली। आता आपण अध्याय 5 श्रवण करू। शुंभनिशुंभांना सरस्वतीची अभिलाषा। आता सूत शवनादिकांना मेधा ऋषीने सुरथाला सांगितलेला, मार्कंड्याने शिष्याला सांगितलेला देवीचा तिसरा अवतार सांगतात। सूत म्हणाला, आता मी तुम्हाला महासरस्वतीची कथा सांगतो, हाच देवीचा तिसरा अवतार होय। पूर्वी शुंभनी आणि निशुंभ हे महाक्रूर असे राक्षस देवीचे शत्रू मोठे पराक्रमी होते। त्या दोघांनी त्रैलोक्य जिंकून देवांना मिळणारे यज्ञाचे भागही घेतले। दोघांनी आपल्या पराक्रमाने देवांचे सर्व ऐश्वर लुटले। त्याचा जोर पाहून देव रणांगणातून पळून गेले। त्या वेळची देवाची दशा काय सांगावी। त्या दोघांनी सूर्याचाही अधिकार काढून आपल्याकडे घेतला। देवांच्या प्रत्येक पदाचा उपभोग ते घेऊ लागले व आपला अधिकार चालवू लागले। वरुणाचा अधिकार घेऊन सप्तसमुद्रांना त्यांनी आपल्या आज्ञेत ठेवले। अशी दैन्यावस्था झाल्यावर सर्व देव मिळून देवीचे स्तवन करू लागले। पूर्वी देवीने वर दिलेला होता की माझे स्मरण करताच मी तुमचे दुःख निवारण करील। तो वर आठवून सर्व देव मनोभावे देवीचे स्तवन करू लागले। प्रथम दिव्य मंत्र म्हणून, मग त्यांनी स्तोत्राला आरंभ केला। त्यांनी तो दिव्य मंत्र म्हटला, त्याचा अर्थ आता मी तुम्हाला सांगतो, तो नीट ध्यानात घ्या। असे म्हणून सूत शवनादिकांना त्या मंत्राचा भावार्थ सांगू लागला। तो म्हणाला, देव अतिशय नम्र होऊन अनन्य भावाने स्तवन करीत होते। देवांनी नमो प्रकृती भद्रे तुझ लागून सर्व नामे नामो नमः हा मंत्र म्हटला व मग देवीची षडरूपचांनी पूजा केली। अशा तऱ्हेने देवीचे स्तवन केल्याने जगदंबा भक्तास प्रसन्न होते, किंवा हिरण्य सुक्ताचा प्रतिमंत्राने यथाविधी पूजा केली असतानाही देवी प्रसन्न होते व मनातली इच्छा पूर्ण करते। असे सांगून मग सूत त्या मंत्राचा स्पष्ट अर्थ सांगतो। तो म्हणतो, ती सर्वांना प्रकाश देते म्हणून देवी म्हणतात, ती सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ म्हणून महादेवी म्हणतात, शिवाची पत्नी म्हणून शिवा म्हणतात, ती सर्वांना उत्पन्न करते म्हणून प्रकृती म्हणतात। देव म्हणतात, जी सर्व भूतमात्रात दयारूपाने व मातृरूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो। ती देवी आमचे रक्षण करो व आमच्या सर्व आपत्तींचा नाश होवो। अशा तऱ्हेने देव स्तवन करीत असताना पार्वती जान्हवी नदीवर स्नान करण्यासाठी तिथे आली। सर्व देवांचे स्तवन ऐकून ती म्हणाली, तुम्ही एवढे सर्वजण कोणाचे स्तवन करत आहात। त्याचवेळी पार्वतीच्याच शरीरातून एक स्त्री उत्पन्न झाली, तीच महासरस्वती होय। अशा तऱ्हेने पार्वतीच्या देहापासून देवीने तिसरा अवतार घेतला। ती पार्वतीला म्हणाली,
अगं शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा म्हणजेच त्यांच्या शत्रूचा रणात पराभव करावा म्हणून हे माझे स्तवन करीत आहेत. अशा तऱ्हेने शरीरकोशापासून झाली म्हणून तिला कौशिकी असे नाव पडले. त्या महासरस्वतीचे ते अतिशय सुंदर रूप शब्दात वर्णन करता येत नाही. त्रैलोक्यात तिच्यासारखी दुसरी रूपवती आणि सौंदर्यवती नाही. तिचे राहण्याचे ठिकाण हिमपर्वतावर होते. एकदा चंड व मुंड या महाराक्षसांनी तिला पाहिले. तिचे लावण्य पाहून शुंभाला म्हणाले, हिमपर्वतावर अत्यंत सुंदर असे स्त्रीरत्न आम्ही पाहिले. ती कोणाची कोण ते काही आम्हाला माहीत नाही. तिच्यासारखी लावण्यवती त्रैलोक्यात दुसरी सापडणार नाही. तिची माहिती काढून तिला आपल्या घरी घेऊन ये. त्या स्त्री रत्नाशिवाय तुझे रत्नभंडार व्यर्थ आहे. त्रैलोक्यातील सर्व उत्कृष्ट रत्ने तुझ्याजवळ आहेत. मग हे श्रीरत्नातले उत्कृष्ट रत्न तुझ्या घरी असलेच पाहिजे. हे ऐकताच शुंभाने आपल्या असुरगणांपैकी सुग्रीव नावाच्या चतुर्गणाला बोलावले व तो म्हणाला, तू हिमपर्वतावर जा आणि काय वाटेल ते करून तिला वश करून घे, म्हणजे मग ती आपण होऊनच माझ्याजवळ येईल. शुंभाची आज्ञा होताच सुग्रीव हिमपर्वतावर देवीजवळ गेला व अत्यंत नम्र व मधुर आवाजात म्हणाला, सर्व दैत्यांचा जो ईश्वर त्या शुंभराजाचा मी दूत आहे. त्याने जे काय सांगितले ते मी तुला सांगतो. असे म्हणून सुग्रीव म्हणाला, शुंभ महाराजांनी सांगितले आहे की सर्व देवांवर माझी सत्ता चालते. ब्रह्मादी सर्व देव माझे दास आहेत. या त्रैलोक्यात जे जे श्रेष्ठ रत्न आहेत ते माझ्याकडे आहे आणि तू श्रीरत्नामध्ये श्रेष्ठ आहेस असे आम्ही मानतो, तेव्हा तू आमच्याकडे ये. सूत पुढे सांगतात. हे ऐकताच देवी मनात हसली व सुग्रीवाला म्हणाली, तुझे म्हणणे मला पटले. त्रैलोक्याच्या राजेश्वर असलेला शुंभ खरोखरच मोठा आहे. त्याच्यासारखाच माझा भाऊही समर्थ आहे. पण मी प्रतिज्ञेत गुंतले आहे. पूर्वी मी अजाणतेपणे अशी प्रतिज्ञा करून बसले आहे की जो मला युद्धात जिंकेल त्यालाच मी वरीन. मग आता ही प्रतिज्ञा मी कशी मोडू? तेव्हा त्या दोघांनी येथे येऊन मला युद्धात जिंकून खुशाल त्यांनी माझे पाणी ग्रहण करावे. यावर सुग्रीव देवीला म्हणाला, अगं शुंभ निशुंभ यांचे सामर्थ्य तुला ठाऊक नाही, मग फुकट गर्व कशाला करतेस? त्या दोघांबरोबर युद्ध करणारा एकही धाडसीवीर या त्रैलोक्यात नाही आणि तू तर एकटी स्त्री, तुझा त्यांच्यासमोर काय टिकाव लागणार? तू माझे ऐक. नंतर परावर होऊन केस उडून जाण्यापेक्षा आत्ताच मनाने जा. तेव्हा देवी म्हणाली, शुंभ निशुंभ दोघेही बलवान आहेत हे तर खरेच, पण मी प्रतिज्ञा करून बसले आहे त्यामुळे आता काय व्हायचे ते होवो. माझी प्रतिज्ञा त्यांना सांग, आता त्याचप्रमाणे होईल. येथपर्यंत महासरस्वतीची कथा सांगून सुतशौनाधिकांना म्हणाला, आता पुढच्या अध्यायात धूम्रलोचनाच्या वधाची हकीकत सांगीन. असो, हा अध्याय नित्य ऐकला किंवा वाचला असता सर्व विघ्ने नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्या, रोग्यांना आरोग्य व मुमुक्षांना मोक्षाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आज आपण अध्याय 4 व 5 श्रवण केलेले आहे. हा अध्याय आपल्याला कसा वाटला कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः टाईप करा. धन्यवाद.